वणी येथील खंडेराव महाराज मंदिर सभागृहात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय योजनांची जत्रा, सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन आपल्या दारी महाशिबिराचे आयोजन शासकीय यंत्रणेकडून करण्यात आले होते. दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. या योजना संदर्भात अनेकांना माहिती मिळत नाही. पंकज पवार यांनी शासनाचे नवीन धोरण आहे त्या अनुषंगाने विविध योजनांची माहिती देत शासन आपल्या दारी याचे महत्त्व पटवून दिले. आज आपण या ठिकाणी जत्रा विकासाची ज्या शासकीय ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या लोकांच्या पर्यंत पोहोचाव्या त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून आपण शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आज आपण प्रयत्न करीत आहोत. मुंडीकरांचे मनापासून आभार की आजच्या या शिबिराला त्यांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी आमच्या तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी हजर आहे आणि जेणेकरून सर्व शासकीय योजना त्यांचे युवक त्यांची सगळी माहिती ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. या कार्यक्रमात वन विभाग, कृषी आरोग्य, पंचायत समिती, भूमी अभिलेख या विभागाचे टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक विभागात असलेल्या योजनांची माहिती तेथे उपलब्ध होती. अनेक विभागाने माहिती लोकांना दिली. वणी ग्रामपंचायतकडून दिव्यांग बांधवांसाठी काही राखीव निधीचे वाटप, तसेच महसूल विभागाचे काही दाखले, रेशन कार्ड, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या 40 लाभार्थींना आदेशाचे वाटप हे तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते वाटण्यात आले. यांसनीसाठी प्रतिनिधी अनिल गांगुरानी.